नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। आम्हाला व्यसन इतकी झाली, 90% लोक दारू पितात, 90%। फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%, आम्ही पित नाही तर सरलाट लोक दारू पितात। सरलाट काय म्हणते तुमचं? सरला इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी झाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो, सगळ्यात महाग दारू आहे, कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532.85 रुपये लागतात। आणि सरलाट लोक दारू पितात। एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठाच येईना त्याला, वाकडा झाला, घाई घाई डॉक्टर कडे नेला। डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटना शर्टचं बटन घातलं। काय क्वालिटी! एक जण दारू पेलं स्टँड वर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर, आणि ड्रायव्हर का पाहिजे नसतो, ड्रायव्हर का पाहिजे। एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं, बसूनच राहिलं। ड्रायव्हर कंडक्टरच्या हा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली, ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गिअरच सापडाना, ती इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना। हा त्याला म्हणलं काय सापडवलंय तुम्ही? हो म्हणले गिअरच सापडाना। गिअर आहे का? हा गिअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने माघान, पुढं ने माघान। मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खाशक्यात काढून टाकला। काय क्वालिटी असे एकत्र करून मग रामकथा ठेव। गटाराम शेला 2-4 जण दारू पिली आणि 8-8:30 त्यांचं असं ठरलं, आज मटण खावं लागतं म्हणे। एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली, मटण मिळणार नाही। तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नंगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही। म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामातुरा बहिणाला आज हे गेले 11:30 येणे आणलं, ते कापलं, शिजवलं, भिजवलं, खालं बिलं, 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले, आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता। ते निघालं घरी, घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती, त्यानं पाहिलं शिव्या देते का काय, बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडा दिसला, बोकड तो खुट्यालाच होता, त्याला घामच आला। तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन गेलं कुठं? जपा बसले, बसलेल्या पैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, हे शुगर वाले थोडे पथ्य पाळा। तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगर वाल्याला आट्या काढायला कळत नाही का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300 पुढे गेली तर शरीरातलं ए कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, आणि मग झडप कधी बंद झाली? शुगर वाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे, लागायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही, आपण मेलो जगाला काय गेलं नाही, पण शुगर वाल्याने पथ्य पाळली पाहिजे। तुमचं काय मत आहे? हा कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे, बुंदी आहे काय, बुंदी आहे, बुंदी आहे, थोडी घ्या घेतली बो, याला जपा, याला जपा, हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही। शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून आण फुल पॅक करून आणायची, 2000 रुपये ठरवले। एक जण म्हणला 2000 रुपये दे शिळी फुगून आणतो, त्यानं टुकडी भर बाजरी चालली शिळीला, शिळी उरफाटी फुगली, तो म्हणला 2000 दे, तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची, त्यानं घास पाहिला शिळी धावली, तो म्हणला बाजरी गेली
पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव शिळी जोगून आणतो. त्याने शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी, आणि तो म्हणला 4000 आण, तुम्हाला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली, तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव शिळी जोगून आणतो. त्याने शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघला आणि शिळी झाड खायला लागली. हातीचं कान आणायचं, नुसते कान पण आणायचं शिळीचं, मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तुम्हाला 6000 आण, तुम्हाला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने, त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही ती, फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाणा, व्यसनापासून हाया, माया तोडा. आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलंच. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगनेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली, माळ घालणं भक्ती नाही, दीड दीड तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी पपतो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्यात काय सांगत. तुम्ही असं काही डोकं लावू नका का माळकरी तो काशीला गेलता. नाही 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 नाही, माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये, देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि नादेहाला भक्तीचे दोन प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत, अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शौते भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता, ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. आला ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता, जो कमी बोलतो मन समजत तो शांत आहे. सगळ्यात धोका मोठा, जी माणसं जास्त बोलतात ना ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकेतो. 90% दारुडे इंद्रिकरला शिव्या देत्या. माणूस मोठा होत नाही, कोणी उठायचं कीर्तन करायचं बापट भेट आहे. दारू कोणी पिईल, त्याला काय ट्रेनिंग आहे का? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का, डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असत बा, खटकाय. दोन दारुडे फुल दारू पेले, आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्या त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही, म्हणला का मी जर राजीनामाच देत नाही. एक भोंगळा दारुड्या आला, भोंगळा, भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्राफिक नाही, मोकळा. आणि एक लुंगुटी लावून आला, लुंगुटी लावून, आणि तो लुंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लुंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज, तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणीला. भाऊंत 100 करायचं असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. HSC तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले. आता नेहमी खरे बोलावे, बोलावे लिहिणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा,
त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, शहा द्यायला सांगा, ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो म्हणतो माझी मम्मी बाहेर जायने पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा, शहा नको पण पाणी तरी. नाही दोन मिनटं बसा. आज आमच्या घरांमध्ये आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही, याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळे येत. अजून 5 वर्षानं ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्यांना नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आधार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चस मारायचा वर्गात अख्ख्या 10वीला, त्यालाही बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणतं, डबल बॅटरी सिंगल पॉवर. आता ज्युनियर KG ला चष्मा आहे, ज्युनियर KG असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. टू टीचर दिसते त्याला, टू टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघा कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. खरं 1, डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2, कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3 डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहिती आहे? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 AD निघतील. तुम्ही केव्हाही चेक करा, 400 पुढे निघतील. नाहीयेत मनोरुग्ण आहेत का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं, तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहिजे. लई मनोरुग्ण बसत राहत्या. Yeah.